पहिल्याच पावसामध्ये महाड तालुक्यातील खैरे गावामध्ये दरड कोसळली. एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा इथल्या सरस्वती नदीला पूर. कोथळा ते सिरसाळ्याच्या संपर्क तुटल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली तर पारनेर शहरातील लोणी रस्त्यावरती ओढ्याचं पाणी शिरलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह असलेल्या पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त. ब्राह्मणपुरी सुलवाडा परिसरामध्ये केळी पिकांचं मोठं नुकसान. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. पारनेर तालुक्यातही जोरदार पावसाची हजेरी. शहरातील लोणी रोड परिसरामध्ये घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची गैरसोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजेच्या लपंडावानं नागरिक त्रस्त. समस्या मार्गी लाभा. वैभव नाईक यांच्या महावितरण अधीक्षक अभियंता यांना सूचना. मान्सून सक्रिय होताच वाशिममध्ये शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग. शेतीसाठी लागणारे खुरपणी आणि इतर साहित्य घेण्यासाठी सुद्धा बाजारपेठेत गर्दी. मराठा आरक्षण विरोधातील याचिकांवरती आजपासून हायकोर्टामध्ये सुनावणी. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाच्या समोर सुनावणी होणार. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात ठेवून सोडून दिलं. ओबीसींच्या बैठकीसाठी लक्ष्मण हाके अंबडला रवाना. हे माझं शेवटचं उपोषण, यानंतर विधानसभेला उमेदवार उतरवणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे आणि शिवाजीराजे जाधव यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. बजरंग सोनावणे यांचं राज्यपालांना पत्र. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासाठी राज्यपालांना लिहिलं पत्र. आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. विविध प्रकारच्या 10 मागण्यांसाठी अमरावतीच्या विभागीय अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालय येथे धरणं आंदोलन. प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये भंडाऱ्यामध्ये आम आदमी पक्षाचं निदर्शन. आम आदमी पक्षानं महावितरण कार्यालयावरती काढला मोर्चा. अमरावतीमध्ये बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक. जम्मूमध्ये भाविकांवरती करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध. मृतांना वाहिली श्रद्धांजली. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची ठिकठिकाणी आंदोलनं. रिक्षा चालक मालक यांच्या विविध प्रश्नांसाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून रिक्षा चालकांचा मोर्चा. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकामध्ये रस्ता ओलांडताना महिलेचा मंगळवारी मृत्यू. वाहतूक नियमनासाठी डिव्हायडर हटवल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिक कृती समितीचं आंदोलन. मराठा आंदोलनामुळे रखडलेल्या पोलीस भरतीचा 1,20,000 परीक्षार्थींना फटका. त्यामुळे वयोमर्यादेमध्ये आणखी 1 वर्षांनी वाढ करावी. परीक्षार्थींची मागणी. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लाखोंची लूट करणारे दोघे बीड पोलिसांच्या ताब्यात. विलास शिंदे आणि प्रवीण काकडे असं आरोपींचं नाव. वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असतानाही दारूची अवैध वाहतूक. पोलिसांकडून 4-चाकी वाहनांसह 1,00,000 रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त. डांबरच्या नावाखाली सुपारीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 112 मेट्रिक टन अवैध सुपारी न्हावाशेवा बंदरातून हस्तगत. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे डंपरचा भीषण अपघात. अपघातामध्ये डंपर चालकाचं निधन. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील भुई बावडा येथे एसटी बसला अपघात. टेम्पोनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये 20 जण किरकोळ तर 4 जण गंभीर जखमी. नाशिकच्या दरी मातेरी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. घराच्या परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.